महापालिका मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तपासणी यंत्र बसवण्यात आले, मनपा कर्मचारी आणि नागरिकांची तपासणी केली जाणार आहे। नाशिक मधील ही घटना आहे। मास्क शिवाय यंत्रातून अजिबात प्रवेश दिला जाणार नाही। नाशिक महानगरपालिकेने या उपाययोजना केल्या आहेत। कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी या उपाययोजना केल्या गेल्या। मास्क असला तरच ते तुम्हाला स्कॅन करताय। मास्क लावलेला नसला तर ते त्याचं बॅरिकेटर उघडत नाही। दुसरं तिथे टेम्परेचर पण मोजलं जात आहे आणि तिसरं जे आहे तिथे सॅनिटायझर पण आहे। आतापर्यंत जे कर्मचाऱ्यांची पूर्वी आमची थंब इम्प्रेशनने हजेरी नोंदवली जायची, परंतु हे कोरोना ज्या वाढला तेव्हापासून ते थंब इम्प्रेशनचं बंद पडलं आणि त्यामुळे कर्मचारी किती वाजता येतो आणि किती वाजता जातो याचं मॉनिटरिंग होत नव्हतं, तर ते मॉनिटरिंग आता याच्यावर होईल।